सध्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा कामगार ते कामगार मंत्री असं थक्क करणारा प्रवास आहे. हे शक्य झाले फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमुळेच, असे मंत्री खाडे म्हणाले. पाहूयात काय म्हणाले. महामानव बोधिसत्य परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेतून सर्वांना समान संधी मिळत असते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमुळेच आज एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती एक कामगार ते कामगार मंत्री असा प्रवास करता आला. सर्वांना समान संधी हे घटनेचे मूळ तत्व आहे. भारतासारख्या असंख्य जाती धर्म पंथ असलेल्या देशात नागरिकांना एकसंघ ठेवण्याची ताकद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये आहे. कुठल्याही धर्माचा अनादर न करता आपल्या धार्मिक भावना जपण्याचे काम आपली राज्यघटना करत असते. समाजवाद व धर्मनिरपेक्षता ही आपल्या राज्यघटनेची मूळ तत्वे आहेत. त्याची पाठराखण देशातील लोकप्रिय नेतृत्व नरेंद्रजी मोदी व अमित शाह करीत आहेत. देशाला एकसंघ ठेवण्याचं काम मोदींच्या नेतृत्वाखाली होत आहे. डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेले सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार वर्गासाठी अतिशय मूल्यवान असे कार्य केले आहे. कामगारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी व त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध कायदेशीर तरतुदी केलेल्या आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यानंतरच्या मंत्रिमंडळात कामगार मंत्री म्हणून काम केले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आपले नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मलाही राज्याचा कामगार मंत्री म्हणून कामगारांच्या हिताचे निर्णय घेता येत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावरच आम्ही आमची वाटचाल करीत आहोत. म्हणूनच या महामानवाला विनम्र अभिवादन. जय भीम. सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज.